हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू फ्रेंड्स? आज आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद कुठे वापरतात हा भाग शिकूया. मित्रांनो, हॅज यालाच आपण हेल्पिंग व्हर्ब असं म्हणतो आणि त्यालाच ऑक्झिलियरी असं देखील म्हणतो. म्हणजेच हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मराठीतून त्याचा अर्थ आहे असा होतो, म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे या अर्थाने. आता याचा टाईप, हॅज हे टू हॅवचे वर्तमान काळाचे रूप आहे. हॅज हे टू हॅवचे वर्तमान काळाचे रूप आहे, म्हणजे हॅज हे टू हॅवचं रूप आहे, पण ते कोणत्या काळाचं आहे? तर ते वर्तमान काळाचं आहे, प्रेझेंट टेन्सचं आहे. कोणत्या काळात वापरतात? टू हॅव हे पूर्ण वर्तमान काळात वापरतात, अर्थात त्याला आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं म्हणतो. याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं न म्हणता थोडंसं याचा उच्चार परफेक्ट असा करूयात आपण, जरा थोडंसं स्टँडर्ड वाटतं. परफेक्ट प्रेझेंट टेन्स अर्थात पूर्ण वर्तमान काळात हॅज वापरलं जातं. कुठे वापरतात? आता हा जो भाग आहे हा तुम्ही नेहमीसाठी कायम स्वरूपासाठी लक्षात ठेवा, कारण ही खूप महत्वाची गोष्ट मी तुमच्याशी बोलतोय, शेअर करतोय. हॅज हे कोठे वापरतात? तर ही, शी, इट या थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर नंतर, अर्थात ही, शी, इट या तृतीय पुरुषी एक वचनी सर्वनामानंतर वापरतात. आधी याचं थोडंसं स्पष्टीकरण देतो. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते. आता ही म्हणजे तो हे पुल्लिंगी सर्वनाम आहे. जगातले सगळे मुलं, जगातले सगळे पुरुष ही या सर्वनामाने दर्शविल्या जातात. लहान असेल मोठा असेल त्याला आपण हीच म्हणतो. लहान मुलगा असेल, आजोबा असतील, आपले वडील असतील, त्यांना आपण ही असंच म्हणतो. जगातल्या सगळ्या मुली, जगातल्या सगळ्या महिला, लहान असतील मोठ्या असतील, त्यांना आपण शी म्हणजे ती या नावाने हाक मारतो. इट म्हणजे तो, ती, ते. जगातले सगळे निर्जीव वस्तू, सगळे प्राणी, झाडं, वनस्पती हे सगळे इट या सर्वनामाने संबोधल्या जाते. म्हणजे ही, शी, इट याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एक वचनी सर्वनाम आहे. त्यामुळे यानंतर पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅज वापरतात. तसेच वन, एनी वन, सम वन, समबडी, एनीबडी, नोबडी, महेश, अनिता ह्या सगळ्या तृतीय पुरुषी एक वचनी नामानंतर हॅज वापरलं जातं. म्हणजे याची व्याप्ती खूप मोठी आहे. याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, यथावकाश तुम्ही बघा. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर या व्हिडिओच्या लिंकमध्ये देखील याची लिंक, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकाल. याची व्याप्ती मात्र प्रचंड मोठी आहे. त्यामुळे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर नंतर हॅव न वापरता हॅज वापरायला पाहिजे, हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. बरेचदा अनेक मुलं, मुली, अगदी मोठे व्यक्ती देखील चूक करतात. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर नंतर ते हॅव वापरतात, मात्र ते चूक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तृतीय पुरुषी एक वचनी सर्वनामानंतर पूर्ण वर्तमान काळात अर्थात परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. आता उदाहरणे बघूयात आपण. ही हॅज प्लक्ड द फ्लॉवर, त्याने फूल तोडले आहे. त्याने फूल तोडले आहे. इट हॅज गिवन अस फ्रुट्स, त्याने आम्हाला फळं दिली आहे.
आता इथे त्याने याचा अर्थ झाडाच्या संदर्भात आहे. इट हॅज गिवन अस फ्रुट्स. शी हॅज एक्सपिरियन्स द थ्रिल. तिने रोमांच अनुभवला आहे. मित्रांनो, इथे एक लक्षात ठेवा, टू हॅवच्या रूपानंतर मुख्य क्रियापद येतं आणि त्या मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप येतं, पास पार्टिसिपल ऑफ द वर्ब असं म्हणतात त्याला. धातू साधित रूप असं देखील म्हणतात. तुमच्या समजण्यासाठी क्रियापदाचे तिसरे रूप, पास पार्टिसिपल ऑफ द वर्ब. बघा इथे प्लक आहे, याला प्लकड असं नाही म्हणायचं, प्लक्ड. प्लक म्हणजे तोडणे, त्याचा भूतकाळ प्लक्ड आणि त्याचा भूतभूतकाळ प्लक्ड असाच होतो. म्हणजे पास पार्टिसिपल ऑफ द वर्ब प्लक्ड. गिव, गेव, गिवन हे तिसरं रूप आहे. एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स्ड, एक्सपिरियन्स्ड, एक्सपिरियन्स्ड असं नाही म्हणायचं त्याला. थोडेसे उच्चार जर आपण व्यवस्थित करीत गेलो तर आपण जेव्हा इतरांशी बोलतो, इंग्रजीमधील शब्द वाक्य वापरतो, तर त्यावेळेस आपलं चांगलं इम्प्रेशन पडतं, आपला समोरच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडतो. त्यामुळे आपण उच्चाराकडे देखील लक्ष द्यायलाच पाहिजे. तर हे लक्षात ठेवा, हे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर समोर हॅज वापरतात, हॅज नंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप येते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.